भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा सेन्स ऑफ ह्युमर अतिशय चांगला असून पेट्रोल डिझेलची दरवाढ, सिलेंडरचे वाढलेले दर आणि अन्न पदार्थाची सातत्याने वाढणारी महागाई यामुळे पोळलेल्या जनतेचे त्यांच्या विधानांमुळे चांगलेच मनोरंजन होत आहे. ही अतिशय उच्च दर्जाची मनोरंजन सेवा असून राज्य सरकारने कृपया त्यांच्या विधानांवर करमणूक कर लावू नये असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी लगावला आहे. परवा दिवशी एका कार्यक्रमानिमित्त पवारसाहेब पिंपरी चिंचवड आले होते, तर त्यावेळेला तिथल्या लोकांना जमत नाही म्हणून पवारसाहेबांना लक्ष घालावं लागतंय असं स्टेटमेंट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांनी केलं. चंद्रकांत दादांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप छान आहे. या देशामध्ये पेट्रोल, डिझेल, रॉकेल, गॅस प्रचंड प्रमाणात वाढले, जीवनावश्यक वस्तूंच्या सुद्धा किमती आकाशाला भेटल्या. लोक सकाळी उठल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की दिवसभर कसं आता आपण घर चालवायचं. अशा विवंचनेत असताना या दुःखातून बाहेर काढण्याकरता चंद्रकांत दादांसारखा हास्य कलाकार महाराष्ट्राला निश्चित गरजेचा आहे. मी आदरणीय अजितदादांना मागणी करणार आहे की दादा, या कलाकारावरती कृपा करून करमणूक कर लावू नका. लोकांच्या दुःखामध्ये हसवणारा अशी एक व्यक्ती महाराष्ट्राला आपल्याला लाभली आहे, याचं आम्हाला सगळ्यांना कौतुक आहे. आणि दादा, पुणे आणि पिंपरींचं सोडा, पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सर्व महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचं प्राबल्य आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. स्वतःचा मतदारसंघ नसल्यामुळे पुण्यातील सेफ मतदारसंघ आपण सापडला, कोल्हापुरातून आपण पुण्यामध्ये आला. कृपा करून आपण एका राष्ट्रीय नेत्यावरती असल्या प्रकारचं वक्तव्य करण्याची चूक करू नका. लोक आपल्याला जे हसतायत ना, त्यातून जास्त हसायला लागतील.